तर मनोज जरांगे पाटील यांची आज बैठक होतीये अंतरवाली सराटीमध्ये आणि याविषयीचेच अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. संजय सरोदे आपले प्रतिनिधी अंतरवाली सराटीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, या बैठकीची तयारी कुठवर आली? निकिता, नक्कीच आता बैठकीची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की आज जे 9 वाजता बैठक सुरू होणार आहे आणि दुपारी 3 पर्यंत चालणार आहे, त्या बैठकीसाठी इथे मंडप उभारण्यात आलेला आहे. 50 बाय 200 मंडप आहे आणि महाराष्ट्रातून सर्व समाजाचे प्राध्यापक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील किंवा मराठा विषयातील आरक्षण विषयातील तज्ज्ञ असतील या ठिकाणी येणार आहेत. 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होईल. काही प्रस्ताव असतील, काही नोंदणी असतील या ठिकाणी करण्यात येणार आहेत. परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी मराठा समाजातील नागरिक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तसेच या ठिकाणी बैठकीच्या दृष्टीने कुठलाही अपघात किंवा दुर्घटना होऊ नये किंवा सुरक्षा ठेवण्यात यावी म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर DYSP असतील, BPSI असतील, अधिकारी वर्ग तसे ट्रॅफिक हवालदार असे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. परंतु आज खऱ्या अर्थानं जे जरांगे पाटलांनी त्यांच्या सभेमधून वेळोवेळी सांगितलं आहे की अंतरवली सराटीमध्ये 17 तारखेला बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून जो 24 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे ते आरक्षणासंदर्भातलं ते तो काय निर्णय येतो त्याच्या अनुषंगाने पुढचं आंदोलन काय असणार आहे ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून ठरणार आहे. आणि या बैठकीकडे सध्या तरी सर्व महाराष्ट्र राज्याचं आणि मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या विषयी जाणून घेत राहणार आहोत. संजय, तुम्ही राहत सोबत. यानंतर आपण